नमस्कार, मी शीतल। स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण नवरात्र स्पेशल रेसिपीमध्ये उपवासाचे आप्पे बनवणार आहोत। बनवायला सिंपल आहे, खायला अतिशय टेस्टी लागतात। उपवास असला की काहीतरी चमचमीत टेस्टी खावंसं वाटतं, तर तुम्ही असे आप्पे नक्की ट्राय करा। चला तर आपण बघूया उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। एक मोठी वाटी भगर घ्यायची आहे, त्याला एक छोटी वाटी आपल्याला साबुदाणे लागणार आहे। एक कप भगर घेतली तर 1/4 कप आपल्याला साबुदाणे लागणार आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे, मीठ चवीनुसार। आपला खाण्याचा सोडा घेतलेला आहे 1/4 चमचा, 1/2 वाटी दही। अगोदर आपल्याला साबुदाणे दळून घ्यायचे मिक्सरमध्ये। जास्त बारीक पीठ नाही करायचे आपल्याला, आपला रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला जाडसर दळून घ्यायचे। याप्रमाणे आपल्याला जाडसर दळून घ्यायचे। यातच आपल्याला आता भगर ॲड करायची आणि पुन्हा आपल्याला दळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला जाडसर भगर आणि साबुदाणे दळून घ्यायचे। एकदम रवा असतो त्याप्रमाणे आपलं झालेलं आहे भगर आणि साबुदाणे। एका भांड्यामध्ये अगोदर आपल्याला भगर आणि साबुदाणा दळून घेतलेला आहे, ते काढून घ्यायचं आहे। यात आपल्याला दही ॲड करायचे। दही नसेल तर तुम्ही ताक पण वापरू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून थोडंसं असं घट्ट मिश्रण बनवून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं मिश्रण बनवायचं आपल्याला। ते 25 मिनिट आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे, छान भिजलेलं आहे। आता आपण आप्पे पात्र टाकूया। आप्पे पात्र मी गॅसवरती ठेवलेलं आहे, त्यात तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं। नंतर हे मिश्रण घालायचं आपल्याला। आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिट आपण झाकण ठेवून कमी फ्लेमवरती भाजून घेऊया एक साईडनी। 5 मिनिट आपण झाकून ठेवले होते, एक साईडनी भाजलेले आहे। वरून पुन्हा आपण तेल सोडूया। तुम्ही पाहू शकता एक साईडने छान भाजलेलं आहे, भांड्याला चिटकतही नाही, दिसायला सुंदर दिसत आहेत, खायलाही अतिशय टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा।
आणि आवडलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. दोन्ही साईडने आप्पे छान भाजलेले आहे, तर आपण काढून घेणार आहोत. उपवासाचे टेस्टी आप्पे तयार झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून जरूर कळवा कसे झाले ते. धन्यवाद.